नमस्कार. रंगा येई वो या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलेलो आहोत पुण्यात द रवी परांजपे फाउंडेशनच्या या वास्तूमध्ये. याच्यावरून कळलं असेल आपण कोणाशी बोलणार आहोत, अर्थातच द रवी परांजपे. बेळगाव ते मुंबई, मुंबई ते नैरोबी, पुन्हा परत मुंबई आणि आता शेवटी पुण्यात, तेही सौ स्मिता परांजपेंच्या पुढाकाराने घडवलेल्या द रवी परांजपे फाउंडेशनच्या चित्रदालनात स्थिरस्थावर झालेले रवी परांजपे आजही तिथं मार्गदर्शकाच्या रूपात उपस्थित असतात. द रवी परांजपे फाउंडेशनच्या माध्यमातून नव्या चित्रकारांचे चित्र प्रदर्शन भरवणे, त्यांना ही गॅलरी उपलब्ध करून देणे, आपल्या चित्रांच्या वेगळेपणामुळे लक्षात राहणारे रवी परांजपे आपल्या ब्रश मायलेज नावाच्या आत्मकथनातूनही आपला प्रवास उलगडतात, जो नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. सर नमस्कार. नमस्कार. मी खरं तर आपल्या मराठीमध्ये असे शब्द नाही आहेत की जिथे सर ब्रॅडमन अशी जी पदवी देतात तसे तुम्ही सर आहात. आणि पण द रवी परांजपे असं म्हटल्यानंतर मलाही एक वेगळा उत्साह आलेला आहे तुमच्याशी गप्पा मारायला. अनेक रंगकर्मींच्या आपण मुलाखती घेतोय, शिल्पकार आहेत, नृत्यकार आहेत, पण तुमच्याकडे यायला उशीर झाला त्याबद्दल अगोदर माफी. कारण उशीर अशासाठी झाला की तुमच्यापर्यंत पोहोचायचं तर ते कसं पोहोचायचं, कोणत्या वेळेत पोहोचायचं आणि तुमच्या सगळ्या व्यवधानांना सांभाळून आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या. तर आज ही वेळ आलेली आहे. करेक्ट. की द रवी परांजपे यांच्याशी गप्पा मारण्याची. मला जरा थोडंसं ना तुमचं ब्रश मायलेज पुस्तक वाचल्यापासून वेगळ्या पद्धतीने भेटायची इच्छा होती तुमच्या. मला जरूर माझी इच्छा होती की तुम्ही हे वाचावं त्या मुलाखतीच्या नंतर. कारण ते वाचलं आणि त्याच्यातून मला द रवी परांजपे थोडेसे कळले आणि ते आमच्या प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवायचे आहेत म्हणून आपण बेळगाव पासून सुरू करूया. सर आता तुम्ही सुरू करा. बेळगाव 1593 महादेव गल्ली बेळगाव हे आमचं घर. फार जुनं घर होतं. आणखीन बालपणापासूनच तिथं आमच्याकडे संगीत आणि चित्रकला याचं वातावरण होतं. बर. आई वडील दोन्ही ह्या दोन्ही कलांच्यामध्ये त्यांना रस होतं पुष्कळ. आणि गल्लीमध्ये आमच्या महादेव गल्लीमध्ये पुष्कळ गवई राहायचं. हो. आणि त्यामुळे या सगळ्याचा प्रभाव माझ्यावरती लहानपणापासून पडत गेला म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यापैकी म्युझिक आणि चित्रकला दोन्हीमध्ये मी रस घ्यायला लागलो. खूप लहान असतावळी रस, 5-6 वर्षाचा असतावळी रस घ्यायला लागलो. पहिल्यांदा भिंतीवरती चित्र काढायला लागलो मी. म्हणजे रेगोट्या मारायचं वय संपलं आणि चित्रांचं वय सुरू झालं असं काहीतरी त्या वेळेला झालं. आणि एक क्षण असा आला की घरातल्या सगळ्या भिंती माझ्या चित्रांनी पेन्सिल ड्रॉइंगने संपत भरून गेलेल्या आहेत. अरे वा. हां. आणि मी एका कोपऱ्यात असं उभं राहून कुठं छोटासा भाग मिळतोय तिथं काहीतरी स्टोलावर उभं राहून करतोय असं एक दिवस आमच्या वडिलांनी बघितलं. आणि मग ओळखलं की याला स्केचबुक आणून द्यायची वेळ आलेली आहे आता. आणि तेव्हापासून माझं त्या भिंतीवरचं काम संपलं आणि कागद आणि स्केचबुकमध्ये काम रेषा सुरू झाल्या. मग त्याच्यातूनच मी चित्रकलेमध्ये रमलो असं म्हणायला हरकत नाही. आणखी किती भरली असतील स्केचबुक काही सांगता येत नाही, पण खूप भरली. आणि त्यातून मी चित्रकलेकडे वळलो. संगीताच्या बाबतीमध्ये काय झालं की याच्या 12व्या वर्षापर्यंत माझं संगीत हे चालू राहिलं होतं. म्हणजे मी थोडंसं फ्लूट वाजायला लागलो होतो वडिलांचं अनुकरण करून. फ्लूट वाजायला लागलो होतो. परंतु ते सगळं मला लहानपणी ब्रॉन्शल त्रास सुरू झाला. त्यामुळे फुंकणं वगैरे जरासं त्रासदायक सुरू झालं. आणि तेव्हापासून मग माझं संगीताचं वेळ कमी झालं म्हटलं तरी चालेल, किंवा मी संगीतापासून दुरावलो असं म्हटलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेला स्केचबुक मिळणं, ती मुलाला आणून देणं आणि मुलाचे गुण ओळखणं हो
हे आई वडील तुम्हाला लाभले? हो हो हो, आय एम व्हेरी लकी इन दिस रिस्पेक्ट. म्हणजे इतके चांगले आई वडील, समजदूत असणारे, समज असणारे, आणखीन सुजाण चित्र, ह्या दोन्ही कलांच्या बाबतीत सुजाण असे लावणं म्हणजे खूप परवडीच. खरंच मग तिथून तुम्ही चित्रकलेकडे वळलात, मग त्याला एस एस सी नंतर तुम्ही कुठे गेलात? ते एक इन्स्टिट्यूट होती बेळगावला, बेळगावलाच होती. माझ्या वडिलांचे एक स्टुडंट होते के बी कुलकर्णी नावाचे, त्यांनीच ते सुरू केली होती. बरं, तर तिथं मी जायला लागलो. त्याच्या आधी त्यांचा माझा परिचय झाला होता आणि ते मला म्हणायचं की असं निष्क्रिय होऊ नकोच, काम करत जा. आणि त्यांचा त्यांचे इन्स्टिट्यूट सुरू झाल्यानंतर त्यांनी सांगितलंच की आता इथे येत जा तू. बर. आणि मग तिथं माझं चित्रकलेच्या ज्या उच्च परीक्षा असतात त्याचा अभ्यासक्रम सुरू झाला सगळा. हा प्रवास सुरू झाला, तुम्ही पुढे आलात, मग मोठं आर्ट स्कूल तुम्हाला कुठे मिळालं? मोठं आर्ट स्कूल म्हणजे ते चित्रकलेचं क्लास आमचा हेच आर्ट स्कूल होतं बेळगावचं. बरं. त्याच्यापेक्षा म्हणजे मुंबईला होती, पुण्याला होती, मोठ्या संस्था होत्या, पण तसं काही बेळगावला नव्हतं. परंतु कुठल्याही दृष्टीने कमी असं बेळगावचं स्टँडर्ड नव्हतं. आमचे गुरुजी जे होते ते स्वतः फार चांगल्यापैकी चित्रकार होते आणि की भरपूर माहिती द्यायची चांगली. बरोबर. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये एक उल्लेख केलेला आहे की ते तुम्हाला निरोप द्यायला स्टेशनवर आले. हो हो हो, ए बी कुलकर्णी. म्हणजे मला म्हणायचं ते हे की आपल्याकडे हा मुलगा शिकला एवढंच असून त्याच्या जीवनाशी आपला संबंध आलेला आहे. वा. आणखी ते आता तो एक नवीन स्टेप त्याच्या जीवनात सुरू होते, नोकरीच्या निमित्ताने म्हणा मुंबईला जाणं आहे, तेव्हा अशा वेळेला ते बरोबर असलं पाहिजे. मी त्याच्या भूमिका त्यांची त्याच्या पाठीमागे होते, पाठीवर हात ठेवून ते तुम्हाला तू निघ प्रवासाला चांगलं होईल असं सांगणारे शिक्षक होते. त्यांच्या मते मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन कमर्शियलाइज करणं हे फारसं चांगलं नव्हतं हे त्यांच्या मते. बरं. तरीसुद्धा ते आले. ओके. हे विशेष वाटलं मला. पहिला जॉब कुठे गेलात तुम्ही? मी रतन बत्राला स्टुडिओ म्हणून स्टुडिओ होता तिथं, त्यांनी मला घेतला इलस्ट्रेटर म्हणून घेतला. तर इलस्ट्रेटर म्हणून? हां बरं बरं. हां, ह्याच शब्दसुद्धा मी फार मजेदार कथा आहे त्याची. मी पहिल्यांदा माझं सगळं काम जे जे स्कूल ऑफ आर्ट डीन त्यावेळेचे जे होते गोंधळेकर नावाचे जे डी गोंधळेकर त्यांना दाखवायला घेऊन गेलो होतो, ते त्यांनी हा शब्द प्रथम वापरला. ते म्हणाले यू आर अ पोटेन्शियल इलस्ट्रेटर. हो. मी कधी ऐकलं पण नव्हतो इलस्ट्रेटर म्हणजे काय, पण अशा वेळी त्यांनी आज हे शब्द काढले. आणि नंतर जाहिरात आली या रतन बत्राचे की इलस्ट्रेटर पाहिजेत म्हणून, त्यावेळी मग वडिलांनी पाठीमागच लागले, वडील तू जास तिथं म्हणून. आणि मग नंतर गेलो, मला मिळाला तो जॉब, पण तो तसा 6 महिनेच टिकला. बरं. नंतर त्यांच्याकडे येणारं कामच कमी झालं आणि त्यांना कमी करावे लागले. लकीली दुसऱ्या एका स्टुडिओमध्ये जॉब मिळाला, कंडिशनल होता. मग अशी तुम्ही विचारलं मला चित्र कळकं, ते कॅलेंडरवरती होतं म्हणून सांगितलं. हो हो हो. ते चित्र काढायचं होतं, ते काढून माझं पास झालं तर माझा जॉब मिळणार होता मला. बर. आणि ते चित्र काढलं मी आणि क्लायंटला अतिशय आवडलं. बर. आणि माझा जॉब फिक्स झाला.
छान. मग नंतर त्या ह्याच्यामध्ये इलस्ट्रेशनसाठी अजून इलस्ट्रेशन, त्यांच्याकडे इलस्ट्रेशनचं काम खूप असे, मेडिकल लिटरेचरचं काम खूप असे, त्याला बरंच इलस्ट्रेशन लागायचं. बरोबर. तर ते काम सगळं मी करायला लागलो. आणखीन या याची कथा जी अशी आहे की ग्लॅक्सोच्या कॅलेंडरसाठी काढलेलं जे चित्र होतं ते टाइम्स ऑफ इंडियाचे आर्ट डायरेक्टर जे होते त्यांनी पण बघितलं. अरे, म्हणजे त्यांनी पण कॉम्पीट केलं होतं आणि त्यांना मिळाला नव्हता तो जॉब तो आमच्या या एजन्सीला मिळाला होता आणि त्यामुळे माझं नाव त्यांच्याकडे होतंच. तेव्हा त्यांनी मला एक दिवशी दुपारी असं लंच टाईममध्ये भेटायला बोलवलं आणि जॉब ऑफर केला टाईम्समध्ये. तर मला थोडक्यात टाईम्समध्ये जायची इच्छा होतीच. त्याचं कारण असं होतं की मला माझ्यावर संस्कार करणारे जे चित्रकार होते त्यातले तीन चार लोक टाईम्स ऑफ इंडियाच्या आर्ट डिपार्टमेंटशी कनेक्टेड होते. कळकळ आणि तिथं त्यांचं चांगलं काम बघून मी प्रभावित झालेलो होतो खूप शिकत असता वेळेस. तर त्याचा प्रभाव पडला आणि मी टाईम्समध्ये जायचं ठरवलं. त्यांनी जी केलेली ऑफर मी स्वीकारली आणि तिथं गेली. तिथं 2-1 वर्ष होतो मी आणि त्या 2 वर्षात विपुल काम केलं. म्हणजे इलस्ट्रेशनचं काम भरपूर असायचं आणि भरपूर काम करायचो मी. तर आणखी चांगलं स्टँडर्ड राहील याच्याकडे माझं कटाक्षाने लक्ष असायचं. तुम्हाला या सगळ्या प्रवासामध्ये तिथपर्यंतच्या काय कुठच्या स्पर्धेला कुठच्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं? स्वतःचं आव्हानच जास्ती असायचं. हो, म्हणजे स्वतः जास्त काल केलं त्याच्यापेक्षा चांगलं करायला पाहिजे. वा, त्याच्या पुढं आणखी चांगलं करायला पाहिजे. ह्याच्यात स्वतःवरती पुष्कळ दडपण येतं. बरोबर. पण तू त्या दडपणाला मानायचं नाही एकीकडे आणि मात करायची. ह्याच्यामध्ये माणूस मोठा होत असतो, पुढं जात असतो. वा, म्हणजे चित्रकार तरी आणि इलस्ट्रेटरच्या बाबतीमध्ये हे फारच होतं. अत्यंत अवघड अशी गोष्ट होती हे, पण ती साध्य व्हावी लागायची आणि त्यासाठी पुष्कळ श्रम घेतले मी. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही सातावळेकर सर, एस एम पंडित आणि बेंद्रे आणि फॉरेनचे काही तर त्यांचा उल्लेख केलाय. होय. तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याकडून काय काय शिकत होता? नाही, त्यांच्याकडून शिकणं म्हणजे काय होतं, त्यांची चित्र बघणं हा फार डोळसपणे बघणं. बरोबर. नुसती बघणं नाही, डोळस म्हणजे आता इथे जी चित्र लावले ज्याच्याबद्दल मी मुलांना सांगतोय किंवा प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ती डोळसपणे बघायला पाहिजे. डोळसपणे बघायला पाहिजे. म्हणजे त्यांनी आता उदाहरण द्यायचं झालं तर ते मी ग्लॅक्सोचं चित्र काढलं ना, ते ज्याच्यावरनं मी इन्स्पायर झालो होतो असे वॉल्टर नँगॅमर नव्हते इलस्ट्रेटर होते, टाइम्स ऑफ इंडियामध्येच होते पूर्वी कळकणे. आणि त्यांनी आई आणि के लहान मुलाचं चित्र काढलेलं मी बघितलं होतं, माझ्या संग्रहात होतं ते. तर म्हटलं हेच स्टँडर्ड राहिलं पाहिजे. वा, म्हणजे मी काम करेन ते काम वेगळं असेल पण त्याला स्टँडर्ड हे असलं पाहिजे. याचं कुठंतरी एक मनामध्ये बांधिलकी तयार झालेली होती. गुड. आणि त्यामुळे मी ते करू शकलो आणि माझं चित्र बघता क्षणी त्यांनी ताबडतोब येस म्हणून सांगितलं. सर, ह्या इलस्ट्रेशनच्या दुनियेतून तुम्ही एक ज्या वेळेला कॅनव्हासवर गेला
तर ते पुष्कळ नंतर मध्ये मोठा इलस्ट्रेशनचा प्रवास आहे. हा म्हणजे तो इलस्ट्रेशनचा प्रवास तुम्ही अगदी इलस्ट्रेशनमध्ये नंतर मी जाहिरातीच्या क्षेत्रात गेलो. तिथल्या इलस्ट्रेशनचे काम केली, कॅलेंडर्स केली, त्याच्यानंतर मी आर्किटेक्चरल रेंडरिंगचं काम सुरू केलं. ते काम करणारा माझ्या मैवाते मी पहिला चित्रकार असेल. त्याच्या आधी ते सगळं काम आर्किटेक्ट करायचं. म्हणजे आर्किटेक्ट डिझाईन करून द्यायचं आणखीन ते. हां म्हणजे डिझाईन झाल्यानंतर त्याच्यावरून बिल्डिंग दिसेल कशी हे चित्र करायचं. आणि मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की हे यू आर द पायनियर फॉर द सिम. आपल्या पायनियर होतो मी अगदी. आणि मला ते माहीत आहे कारण बिल्डरला आपली घरं विकण्यासाठी माझी बिल्डिंग कशी. माझ्या चित्राशिवाय ते त्यांचं कॅम्पेन सुरू व्हायची नाही. बरोबर. सेलिंग कॅम्पेन त्यांची माझ्या चित्रापासून सुरू व्हायची. खरंय खरंय. ही परिस्थिती होती. म्हणूनच मी म्हटलं यू आर द पायनियर फॉर द सेम. आणि अशा पद्धतीच्या कामाचा श्रीगणेशा केल्यानंतर अनेक डेव्हलपर्सना बिल्डर्सना तुमची मदत घ्यावी लागते. आज वेगळ्या पद्धतीने सगळं बदललेलं आहे पण तेव्हा माझी वास्तू दिसणार आहे कशी ती सुशोभित करून तुम्ही देत होते. आणि त्याच्यात लाईफ आणायचं. सुशोभित करण्याच्यापेक्षाही चांगला शब्द म्हणजे त्याच्यामध्ये जिवंतपणा आणायचा, सजीव करायचं चित्र. बरोबर. तर हे सगळं मला करावं लागेल. आणि ते जे पद्धत आहे तुमची सुशोभित करण्याची, त्याच्यात लाईफ आणण्याची, तर ती वेगळी होती. खूपच वेगळी. तर ती जी वेगळेपणा तुम्ही निर्माण केलात, तर तो काय काय प्रयोग कर तुम्हाला ते सापडलं. म्हणजे झाड म्हणजे पूर्ण पानं काढत नाही बसलं. नाही 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 तसं नाही करत बसलो. ते मी त्या संबंध चित्राला साजेल असं ते झाड असलं पाहिजे. बरोबर. कसं दिसेल, काय दिसेल, त्याला किती पानं असली पाहिजे, किती पानं नको नुसतं बुंदाचं पाहिजे, या सगळ्या दृष्टीने विचार करून मी माझं काम करत असे. बरोबर. आणि त्याला कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे, नाही तर झाडं काढत सुटला आहे आपला माणूस आणि काढतोच आहे असा उपयोग नाही. नाही ते ठराविक ज्यापर्यंतच करायचं ते, आणि नंतर ते तिथून बाजूला व्हायचं, दुसरं काहीतरी करायचं. आणि माझं एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की चित्राला मी दृश्य संगीत मानायचं. दृश्य संगीत. संगीत. वा कळलं की नाही. त्यामुळे मी चित्राचा विषय जो आहे त्याचा राग पहिल्यांदा बनवायचो. क्या बात आहे. पहिल्यांदा राग बनवायचो. म्हणजे त्या चित्राचा राग पहिल्यांदा बनवणं, म्हणजे चित्र विषयाचा राग बनवणं आणि नंतर तो गाणं चित्रातून गाणं. चित्रातून. म्हणून सिंगिंग कलर्स म्हणून आहे बघा. हो तुमचं पुस्तक आहे ते. व्हेन आय सिंग थ्रू कलर्स. व्हेन आय सिंग थ्रू कलर्स. सर तुम्ही अप्लाइड आर्टचं खूप काम केलं जे जगण्यासाठी आवश्यक असतं आणि हे सगळं एक साधारण स्थिरता येण्यासाठी असतं. स्थिरता येण्यासाठी. आणि एक साधारण भारतीय तरुणाला 35 वर्षापर्यंत कष्ट करावे लागतात, नंतर तो कुठेतरी थोडासा स्थिरस्थावर होऊ शकतो. हे सगळं चालू आहे आणि तुमचं अप्लाइड आर्टचं काम चालू आहे. हो. आणि ह्या अप्लाइड आर्टमधून मग तुम्ही पेंटिंगकडे कधी वळलात? हां त्याचं काम असं होतं की माझं शिक्षण म्हणतात ना चित्रकलेचं, ते फाईन आर्टचं झालं होतं. बरं. म्हणजे अप्लाइडचा संबंध नव्हता काही, तिचा काही संबंध नव्हता. आणि काम मात्र जे करायला लागलं पहिल्यापासून ते अप्लाइड आर्ट स्वरूपाचं काम करा. आता पोटेन्शियल इलस्ट्रेटर होताच असं जेव्हा मोठी व्यक्ती सांगते त्यामुळे त्याचा प्रभाव पडतो थोडासा. आणि माझ्याकडे ते गुण आहेत म्हटल्याबरोबर मी इलस्ट्रेटरच व्हायचं ठरवलं. वा. हे सुरुवातीला झालं होतं.
त्याच्यानंतर मात्र कुठंतरी आपण पेंटिंग शिकलेलो आहोत, त्यामुळे पेंटिंग कुठंतरी करायचं, सिरियस टाईपचं पेंटिंग करायचं आहे की जे कोणी मागितलेलं नसेल, जे स्वयंपूर्त स्वयं सिद्ध रीतीने उतरलेलं असेल असे चित्र तयार करण्यासाठी एक अर्ज असते आणि ती अर्ज माझ्यामध्ये कायम होती. आणि ते सुरुवातीला मी ज्यावेळेला अप्लायन्स काम करायचो त्यावेळी ही छोटी इलस्ट्रेशन्स करून छोटी करायचो, मी मोठी चित्र करायचो नाही, छोटी करून ठेवायचो आणि त्यांना मी थंबनेल्स म्हणायचो. काय म्हणायचं? थंबनेल्स म्हणजे याच्यावरती काढलेलं चित्र असं असं समजायचं थोडक्यात. तर थंबनेल्स काढायला लागतो आणि तशी खूप माझ्याकडे साठली होती, त्यामुळे नवीन चित्र करायचं म्हणजे माझ्यावर दडपण यायचं नाही कुठलंही. त्यातलं मी कुठलं तरी एक चांगलं निवडायचं मी आणि किती मोठं करायचं. आपण हे सगळं करत असताना तुम्हाला वेगवेगळे संगीतातले तुम्ही राग तुम्ही हे म्हणाल. हो, माझं म्हणजे पद्धत अशी होती की चित्रविषय असला ना की तो तसा तसा चित्रित करायचा नाही. म्हणजे जे कोलते म्हणाले बघतो ते काढत नाही, काढतो आणि मग बघतो, मग बघतो त्याच्याबरोबर उलट आहे. तुम्ही अगोदर मी अगोदर बघतो, त्याचा राग बनवतो आणि तो गातो. क्या बात, म्हणजे चित्र होत. खूप खूप चांगले चांगले सज्जन माणूस आहेत आणि एक पती म्हणून आणि कामाच्या बाबतीत तर कोणी त्यांचा हात धरणारा नाही आहे, त्याच्याबद्दल मला अतिशय अभिमान वाटतो आहे. लोकांनीच सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्यांना की ते उत्तम चित्रकार आहेत म्हणून, त्याची पावती त्यांना मिळालेली आहे. पत्नी म्हणून कार्यामध्ये जर सहभाग बघितलात तर मी बॅकस्टेज आर्टिस्ट आहे. काय काय मनात येतं ते त्यांच्याशी बोलायचं, डिस्कस करायचं आणि त्याप्रमाणे पुढे जायचं आणि ते करत राहायचं. तुमचं पहिलं प्रदर्शन केव्हा भरलं? पहिलं 1980 साली भरलं. बापरे, म्हणजे तुम्ही मी चित्रकलेची अंतिम परीक्षा पास केली 57 साली. 57 ते 80. बापरे, म्हणजे जवळजवळ 35 ते 37 वर्ष. 30 वर्ष जवळपास. जवळपास 30 वर्ष असं आपण म्हणूया. कालखंड गेला की मी काही काम प्रदर्शन भरवायचं काही केले नाही. काही केले नाही म्हणतो, नाहीतर अलीकडे डिप्लोमा झाला शेवटच्या वर्षाला लगेच गॅलरी पाहिजे, दुसऱ्या दिवशी गॅलरी पाहिजे त्यांना. अशी तुम्हाला गॅलरी कशी काय मिळाली? माझी मला गॅलरी मिळाली ती फार मजेदार होती. ती मी काय अप्लाय केलेलं नव्हतं. तर बॉम्बे आर्ट सोसायटी आणखीन जहांगीर आर्ट गॅलरी यांचं नातं होतं काही आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचा जो सेक्रेटरी होता तो राऊत हरीश राऊत म्हणून तो माझा मित्र होता चांगला. तर तो खूप दिवस वाटशे लागला होता, प्रदर्शन कर मी आपला हो हो म्हणायचो. तर त्याने एक दिवशी फॉर्मच आणला, देऊन सगळा भरूनच आणला आणि सही कर म्हणाला याच्यावरती कळकने आणखी एक वर्षानंतर तुझा शो इथं आहे हे लक्षात ठेव आणि कामाला लाग म्हणाला. आणि तसं मी कामाला लागलो खरं म्हणजे कारण अप्लाइड आर्टचं काम सांभाळून हे काम करायचं म्हणजे कामावरच लागायचं. रात्री जागरण इनइव्हिटेबली व्हायचं पाहिजे बरं त्यावेळेला. आणि असं करून मी ती चित्र 20 चित्र संपवली आणि ते प्रदर्शन झालं टॉक ऑफ द टाउन शो. म्हणजे पहिल्या दिवशीच 20 चित्रापैकी माझ्या मोठ्या आकाराचे चित्र होते. 20 चित्रापैकी 10 चित्र पहिल्या दिवशी सोल्ड आउट होते. वा, म्हणजे आणखी काय यश पाहिजे काय पाहिजे.
त्या प्रदर्शनाच्या दरम्यानच्या काळामध्ये तुमचा इतका जो काही बोलबाला झाला होता त्याच्यामुळे वेगवेगळे ज्याचा संगीत हा तुमचा आत्मा आहे हो, तर त्या आत्म्याला भेटणारे अनेक आत्मे तुम्हाला मिळाले होते का? हो, म्हणजे भीमसेन जोशी. हो, हो. भीमसेन जोशी खूपच जवळचे माझ्या, म्हणजे कसे जवळचे तर आमचं काही फार मोठं रिलेशन होतं अशातला भाग नाही, पण मला त्यांचं काम, त्यांची गायनाची शैली प्रचंड आवडायची. इतकी प्रभावित झालो तो मी अगदी, आणि तो प्रभाव त्यांचा वर्षानुवर्ष गेली तरी कमी होईना, कधीच कधीच कमी झाला नाही. बरोबर. तर इतकं माझ्यावरती जबरदस्त इफेक्ट त्यांचा होता. ते आपल्या या वास्तूमध्ये आले होते? हो, इथे इथं आले तिथे, म्हणजे माझी आणि त्यांचा भेट पाहिला. 42 वर्ष थांबलो मी. बाप रे, वाट बघितली आणि ते जुळून आलं. ते त्यांची 75 त्या निमित्ताने मी केलेलं एक पोर्ट्रेट, आणि त्या पोर्ट्रेट त्यांना दाखवण्यासाठी म्हणून गेलेलो, तिथं झालेली ओळख असं करून ते तयार झालं. नंतर मी त्यांना एक दिवशी बोलवलं पाहिजे चित्र झाल्यानंतर की बघायला या करून, तर येतो म्हणाले. आणि ठरलेल्या वेळेला ते संध्याकाळी 7-7:30 आले हजर. वा. आणि त्याच वेळेला मला वाटतं तुम्ही ते मोहन वाघांचं मगाशी एक, हां, मोहन वाघ पण त्या दिवशी हजर. म्हणजे माहिती स्वरा नाही की मोहन गावात आहे, पुण्यातही माहिती पण नाही, पण मोहन त्या दिवशी जे होता त्याच्याबरोबर कॅमेरा त्याचा होता. आणखी भीमसेनजी आणि मी एकत्र आहोत म्हटलं, आणखी चित्र समोर आहेत, त्याला चित्राचा विषय सुचला एकदम. आणि त्यांनी इतके फोटो काढले आमचे दोघांचे. आणखी भीमसेनजी त्यावेळेला म्हणाले होते की तुम्ही चित्रामधून गात आहात, आम्ही संगीतातून गाण्याचा प्रयत्न करतो असं ते म्हणाले ते. रवी परांजपे सरांची स्टाईल एक वेगळी आहे आणि ती समजून घेण्यासाठी मी चित्राच्या जास्त जवळ आलोय. सर, तुमची रंग लेपनाची पद्धत आहे ना, ती वेगळी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने प्रयोग करता? आता हे चित्र जे आहे ना, हा, तैल रंगात काढलेलं आहे. बर. तर तुम्ही बखेचांची चित्र बघितली सर, तैल रंग म्हणजे जाड 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 हो रंग वापरायचे. मी ते बंद केलं, 4 केलं. मी म्हटलं थिन कलर्स वापरायचे. बर. आणि त्याच्यात पाहिजे तो रिझल्ट मिळवायचा. आणि त्यामुळे हे सगळे रंग त्याला जाडी नाही आहे, फार पारदर्शक वाटतात. पारदर्शक आहेत जास्त. हे माझ्या चित्राची या शैलीची खासियत आहे असं म्हणा. बरोबर, बरोबर. त्यानंतर या चित्रामध्ये बघायसारख्या गोष्टी आहेत. त्या चित्र रचना नावाची गोष्ट असते, ती अतिशय महत्त्वाची असते. आणि त्या चित्र रचनेला जर का सौष्ठव असेल, जातीवंत सौष्ठव असेल, तर ते चित्र जास्त खुलून दिसतं. बरोबर. तर आपल्याला काय दिसतं आपल्या चित्र यामध्ये, सगळ्यात डार्क एरिया म्हणजे या चेहऱ्यावरती आहे. हो. आणि त्याच्या बाजूला पांढरा रंग आहे. हा जो कॉन्ट्रास्ट आहे ना, हा कॉन्ट्रास्ट चित्रामध्ये चैतन्य निर्माण करतो. आणि त्याच्यानंतर तो येलो रंग आहे. खालीचे तांबडा रंगाकडे जायला लागतात सगळे रंग. हो, हो. आणि हा बेसिकली ब्राऊन तांबडा ब्राऊन आहे, त्याच्याकडे जात असलेला प्रवास सगळीकडे तुम्हाला दिसतो. राईट. त्यानंतर उभ्या लाईन्स, आडव्या लाईन्स यांचं जे प्लेसिंग आहे ते यातलं फार सुंदर झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे लक्ष पहिलं जातं ते इथंच जातं. हो. चेहऱ्यापाशी लग्न लक्ष जातं. आणखीन त्यामुळे आणि त्या चित्राभोवती तो नजर फिरायला लागते. हे नजर फिरणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि ते या चित्रामध्ये फार चांगले झाले. खरं. हे चित्र आहे पुन्हा रंगरेषा आणखीन त्याचं फार वेगळं याचं हे कलर पेन्सिलनी तयार केलेलं चित्र आहे.
पेन्सिलच्या लाईन्स आहेत त्या आणि त्यातून तयार केलेलं चित्र आहे हे. आणि याच्यामध्ये काय आहे की हे इमॅजिनरी चित्र आहे, कुठलं बघून केलेलं नाही. तर हे स्वतःच राग बनवणं म्हणजे कशावरती आधारित नाही, स्वतंत्रपणे तयार केलेलं राग, एखादा अनमट राग, आणि तो घेऊन मग त्याच्यावरती आपण आपलं काम करायचं, या हेतूने हे केलेलं चित्र आहे. म्हणजे ही सगळी चित्र बघत असताना जसा एकेकाच्या नावावर कुठे कुठे एक एक राग आहे, तसा चित्रामधला हा एक नवा प्रकार आहे, तुमच्या नावावर आहे माझ्या, आणि तो बघायला आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो. येस येस, हे निश्चित. म्हणून मी तुम्हाला म्हटलं मला या चित्राविषयी. होय होय. आणि याच्यातला पांढरा रंग जो आहे ना तो फार महत्त्वाची भूमिका पार पडतो. हो हो. आणि त्यामुळे या चित्राला एक फार वेगळेपण प्राप्त झालेलं आहे. सर, या चित्राविषयी मला जरा समजावून सांगा. तर एक स्कॅफोल्डिंग लाईक स्ट्रक्चर बरं नावाचे, म्हणजे पराती असतात इमारतीच्या, हो, सरळ उभ्या रेषा असतात, आणखी आडव्या असतात. बरोबर. तर तसंच स्ट्रक्चर चित्राला असावं असा एक संकेत आहे. बरं, कळलं का नाही? तर मनाशी योजलेलं चित्र हे अशा प्रकारचं, हे चित्र बघितल्यानंतर हे स्कॅफोल्डिंग लाईक स्ट्रक्चर त्या चित्राला चांगलं दिसेल हे माझ्या मनाने हेरलं, आणि त्यामुळे हे मी चित्र साकारलं असं म्हटलं. म्हणजे या माहीमचा कोळीवाडा आहे, तिकडचं दृश्य आहे. बरोबर. तर तिथल्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या सगळ्या या चित्राच्या तपशिलामध्ये तुम्हाला दिसतील. आणि त्यात हे मांजर एक इथं मी टाकलं. तर ते तर म्हणजे ही टोपली टाकल्यानंतर मांजर इथं टाकलं मी नंतर. ही मी त्यावेळी चित्रात त्या विषयामध्ये नसलेली गोष्ट मी ॲड केली. बरोबर. आणि बाकीच्या सगळ्या ह्या रेषात लाईन्स बोलतात, रेषात्मक ही मांडणी केलेली आहे सगळी. म्हणजे चित्रसुद्धा सगळं रेषात्मक आहे. आणि ती रवी परांजपेंची रागाची निर्मिती आहे. हां, निर्मिती आहे. सर, एक वेगळा राग आहे. वेगळा राग आहे. मला असं म्हणायचं आहे की आता एवढं प्रतिष्ठानचं काम उभं राहिलेलं आहे, म्हणजे द रवी परांजपे फाउंडेशन, त्याच्यातून ही चित्र इथे मांडलेली आहेत नव्या मुलांसाठी. आता ब्रश मायलेज नंतर अजून काय करायचा विचार आहे? पहिली गोष्ट म्हणजे ही सगळी चित्रं मी विकणार नाही आहे. ही चित्रं अशीच राहावीत अशी सोय मी केलेली आहे. एकूण म्हणजे त्याची देखभाल व्यवस्थित राहील, चित्रांची देखभाल होईल, ती सांभाळली जातील अशी एक व्यवस्था करून ठेवणार आहे. आणि त्यामुळे कोणालाही बघायला, एस्पेशली नव्या पिढीतली जे चित्रकार आहेत ज्यांना ज्यांच्यापर्यंत मी पोचू शकलेलो आहे ते मला विसरणं शक्य नाही. कसं विसरतील, तुमचं कामच इतकं आहे आणि ते अजरामर काम पुन्हा एका. आणि त्यामुळे नवीन पिढ्या येणाऱ्या त्यांना हे नाव ऐकायला मिळेल आणि उत्सुकता वाढेल त्यांची, त्यावेळेला त्यांना उपयोगी ठरतील ही सगळी चित्र अशी माझी अपेक्षा आहे. टॉक ऑफ द टाउन हे ज्या वेळेला होतं जहांगीर आर्ट गॅलरीमधलं द रवी परांजपे यांचं चित्र प्रदर्शन, त्यावेळच्या भावना तुम्ही ऐकल्यात. आता हा जो ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड होता फाईन आर्टच्या एकंदरीत वळणाचा, त्याबद्दल सर आपण बोलायचं आहे. ते वळण घेताना तुम्हाला काही त्रास झाला का? त्रास असा नाही झाला. एक मजा तुम्हाला सांगतो, एक गमतीची भाग आहे. अप्लाईड असू देत किंवा फाईन आर्ट असू दे, त्या दोन्हीमध्ये आपली एक सिद्धी असते प्रत्येकाची.
एक सिद्धी मिळवत काम करत जातो आपण, ती सिद्धी परमनंट मानायची नाही कधी. बरं, सिद्धी काल होती, आज काय हा प्रश्न माझ्या मनात कायम तयार पाहिजे. आणि त्या सिद्धीकडे, मागच्या सिद्धीकडे अशा रीतीने जेव्हा तुम्ही बघता, त्यावेळेला नव्या सिद्धीला आमंत्रण दिल्याशिवाय गत्यंतर नाही आहे पटतं. वा. आणि माणूस तसा काम करायला लागतो. तुम्ही ज्याला मध्ये आमच्या सिनेमाच्या भाषेमध्ये जोल्ट किंवा मध्ये काहीतरी असा आघात व्हावा लागतो. हा, आघात म्हणण्यापेक्षा ब्रेक थ्रू हा शब्द करेक्ट आहे. ब्रेक थ्रू. ब्रेक थ्रू म्हणजे गेल्या वर्षी जे काही मिळवलेलं होतं त्याच्यापेक्षा नवीन काहीतरी मिळवलं की नाही दुसऱ्या वर्षी, आणि ते सादर केलं की नाही. बर. त्याच्यानंतरच्या वर्षात पुन्हा नवीन काही केलं की नाही, सादर केलं की नाही, म्हणजे हे स्वतःकडे पुन्हा वेगळ्या आरशात वेगळ्या अर्थाने बघायला लागतं. वा. आणि हे प्रत्येक आर्टिस्टने करायला पाहिजे, करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि सर, हे फक्त केवळ चित्रकारांच्या बाबतीत नव्हे, करतात असं नाही. हा, करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बरोबर. तरच म्हणजे ज्या वेळेला अशी असं दालन उभं राहतं तुमचं, त्यावेळेला इथलं एक चित्र दुसऱ्यासारखं नाही आहे. नाही. हा जो प्रत्येक ठिकाणी तुम्ही घडवून आणलेला ब्रेक थ्रू आहे तो आम्हाला अचंबित करतो. आणखीन एक काय तुम्हाला सांगतो की मी पोर्ट्रेट केली की नाही केली, आता तुम्हाला दाखवलं भिंच इंजिनचं केलं. सगळ्यात महत्वाचं अण्णांचं होत, बाबांचं तुम्ही केलेलं ते विनोबा भाव्यांचं केलं. विनोबा भाव्यांचं ही सगळी म्हणजे चांगले पोर्ट्रेट्स पैकी पोर्ट्रेट्स आहेत. पण मी स्वतःला पोर्ट्रेट पेंटर असं म्हणवलं नाही कधी, कळलं की नाही. माझे चित्र ही चित्र ही कधी खरा माझा आत्मा असलेली जागा ही आहे. पोर्ट्रेट येस नाही असं नाही, त्याच्यातही फरक केली मी, परत एक सारखा दुसरं असं कधी केलं नाही. तर मला म्हणायचं आहे त्याचं की चित्रकारांच्या मध्ये असा एक समज आहे की लँडस्केप केलं आणि पोर्ट्रेट करता आलं की चित्रकार झाला. असा अनेकांचा समज असतो, त्याप्रमाणे प्रत्येकजण काम करत असतो. मला माझं म्हणणं असं आहे की चित्रासाठी राग तयार करायची, विषय मिळवणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. बरोबर. आणि ते राग बनवल्यानंतर ते गाणं, म्हणजे कुठच्या रागाला शोभेचे स्वर आपल्याला सापडतं मांडायचे, ते मांडायचं मांडायचं. क्या बात आहे. आणि प्रत्येक वेळेला त्यामुळे ते नवीन होत गेलं. ह्या सगळ्या प्रवासामध्ये निरनिराळे जे ब्रेकथ्रू तुम्हाला मिळत गेले, तर मोठी मोठी मंडळी तुमच्या प्रेमात पडली तुमच्या कामामुळे. मला वाटतं बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब माझे म्हणजे मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान, 8-1 वर्षांनी लहान, तर ते माझे मित्र होते खूप चांगले. बर. अतिशय जवळ, फार माया केली त्यांनी माझ्यावरती. पण ते केवळ चित्रामुळेच ते जवळ आले होते. अगदी. कारण ते स्वतःही व्यंगचित्रकार होते, चित्रकारच होते. आणि चित्रामुळे मला म्हणा सारखं नेहमी म्हणायचं, चांगलं एखादं चित्र ड्रॉईंग बघितलं तू कसं करतोस ते पाठीमागे उभं राहून बघणार आहे एकदा तुझ्या मी. वा. कळलं की नाही असं त्यांचं कॉमेंट असेल. पुण्यात आले की मला बोलवल्याशिवाय राहायचेच नाही ते कधी. वेगवेगळ्या पद्धतीने आपली चित्र सादर करताना, त्याच्यामध्ये मग अप्लाईड आलं, फाईन आर्ट आलं, आपली कला पुढे पुढे चाललेली आहे, त्याच्यामध्ये अजून एक वाट रवी परांजपेंना मिळाली, ती देखील त्यांच्या कामाच्या निमित्ताने नैरोबीला जाण्याची. आणि तुम्ही नैरोबीला कशा पद्धतीने गेलात? म्हणजे मी त्यावेळेला
OBM नावाची एक जाहिरात संस्था होती. हो हो अजूनही आहे ती, आता ONOM झाले. हो पण त्यावेळेला त्याला OBM म्हणायचे. तर त्या संस्थेमध्ये मी काम करत होतो म्हणजे इलस्ट्रेटर म्हणून. आणखी एक आमचे लंडनच्या ऑफिसचे एक सिनियर मॅनेजमेंटपैकी एक माणूस तिथं व्हिजिटवरती गेला होता आणि त्याने बघितलं की तिथं काम भरपूर आहे पण आर्टिस्ट चांगले नाही आहेत. तर मुंबईला आल्यानंतर त्यांनी पहिली गोष्ट केली म्हणजे तुम्ही नैरोबीसाठी कोण स्पेअर करता सांगा असं सांगितलं. तर ऑफिसने माझी निवड घडली. 6 महिन्यासाठी जायचं म्हणून मी 6 महिन्यासाठी गेलो. पण मग तिथे जे काम करत असताना तिथलं वेगळा देश, तिथली वेगळी माणसं, त्याचे अनुभव सांग. तर त्याचे अनुभव फारच छान होते. एक म्हणजे माझं काम खूप ॲप्रिशिएट व्हायचं. आणखीन आमचा क्लायंटेल सगळा हा आफ्रिकन नव्हता, फार नव्हता. ते सगळे युरोपियन व्हाईट व्हाईट्स होते सगळे. ओके. तर त्यामुळे त्यांना सगळ्यांना ते खूप आवडायचं काम, माझं काम. आणि त्यामुळे म्हणजे माझ्याबरोबर असलेले त्यावेळेला ब्रिटिश चित्रकार असायचे, न्यूझीलंडचे असायचे, ते सगळे मला विचारायचे की तुमचं शिक्षण चित्रकलेचं लंडनच्या कुठल्या आर्ट स्कूलमध्ये झालं वा हे सांगा. कारण त्यांचं काम कोणाचंही असं असायचं नाही आणि माझं असायचं आणि ॲप्रिशिएट व्हायचं क्लायंट्सकडे. म्हणजे मला हा भारतातल्या शिक्षण पद्धतीचा एका पद्धतीने गौरव वाटतो. गौरव वाटतो है ना. गौरव. रसिक हो, रंगा येई वो या कार्यक्रमाच्या माध्यमातून रवी परांजपे सरांना भेटत असताना तुमच्या लक्षात आलं असेल या समोरच्या टिपाईवर मांडलेली जी पुस्तकं आहेत ती सगळी त्यांनी लिहिलेली आहेत. म्हणजे चित्रकारिता तर आहेच, रंगांशी ते स्वरांच्या वेगळ्या माध्यमातून खेळतातच आहेत, पण त्यांचं मन शब्दामध्ये सुद्धा रमलेलं आहे. त्या पुस्तकांच्या विषयी थोडीशी माहिती आपल्याला घ्यायची आहे. अभिजाततेच्या दृष्टिकोनातून भारत, काल, आज आणि उद्या असा एक वेगळा वैचारिक प्रबंध त्यांनी मांडलेला आहे. मला वाटतं सर तुम्ही या पुस्तकाविषयी थोडंसं बोलावं. हां, त्याची गंमत अशी आहे की चित्रकला हा चित्रकारांच्या पुरता चित्र झाली की ती बघण्यापुरता संपणारा विषय आहे असं वाटत नाही मला. त्याच्यातून सामान्य माणसापाशी अभिजातता पोचते की नाही बरं, म्हणजे सौंदर्यदृष्टी त्याला मिळते किंवा नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सामान्य माणसापर्यंत जर का सौंदर्यदृष्टी नसेल तर मग आपल्या देशासारखी परिस्थिती तयार होते. बर. कुठेही कचरा कोंड्या, तू जात असलेल्या कचरा कोंड्या बघत बसणार. जीवन कंठत आहेत पण कचरा कोंड्या नाहीशा करूया ही प्रेरणा कुठून येत नाही त्यांच्याकडे. याचं कारण असं की त्यांच्यापाशी सौंदर्यदृष्टी नाही. माझी सगळ्या माझ्या चित्रांच्यामध्ये हा एफर्ट राहिला की लोकांना सौंदर्यदृष्टी मिळावी. बरोबर. कळलं की नाही. आणि त्या दृष्टीने सगळा अट्टहास केला मी म्हणायला हरकत नाही. तो कशासाठी केला तर ते सौंदर्यदृष्टी मिळाल्यामुळे काय होतं माझ्या मते एक राष्ट्र उभं राहतं. लोक सर्वसामान्य माणसाच्या पाशी सौंदर्यदृष्टी असेल तर त्यातून एक बलाढ्य भरपूर परिपक्व असं राष्ट्र उभं राहतं. वा कळलं की नाही. आणि भारताच्या बाबतीत ते व्हायला पाहिजे. कळलं की नाही. त्यामुळे भारत कधी काळी अभिजात त्याच्या मागे होता तोपर्यंत भारत एक चांगल्यापैकी राष्ट्र होता. त्याच्यापासून तो दूर झाला, इतिहास बदलला, इतिहास बिघडला, दूर झाला आणि भारत आजच्या परिस्थितीपर्यंत आला आहे. तर हे सगळं सांगावं विस्तृतपणे म्हणून काही लेख मी लिहिले आणि त्याचं हे पुस्तक आहे. वा. रंगा येई वो या कार्यक्रमाच्या निमित्ताने द रवी परांजपे सर आपल्याला भेटलेले आहेत आणि या भेटीतून
त्यांचं एक नवीन रूप आपल्याला सापडलेलं, कारण काही लोकांनीच हे वाचलेलं आहे, काही लोकांच्यापर्यंत हे लेख पोचलेले आहेत, त्यांचे अनेक पुस्तकं आहेत, त्या पुस्तकातून त्यांनी हेच विचार मांडलेले आहेत. चित्र बघावी कशी आणि त्या बघितलेल्या चित्रांचा आस्वाद घेतल्यानंतर त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात वेगळ्या पद्धतीने कसा करता येईल, ती सौंदर्यदृष्टी तुम्हाला मिळो यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्या लेखणीतून त्यांनी ज्या वेळेला ब्रश मायलेज लिहिलं आणि स्वतःच्या आयुष्याविषयी लिहिलं आहे, तर हे ब्रश मायलेज लिहितानासुद्धा त्यांची लेखणी सुरासारखीच चाललेली आहे. मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि मी ठेवलं नाही, कारण ते संपूर्ण त्याच्यातला सार जो आहे तो असा गाण्यासारखाच मला परत मिळतो. म्हणूनच या तुमच्या वास्तूत आल्यानंतर ते संगीताचे सूर माझ्या कानात घुमू लागले आणि नंतर तुम्ही बोलायला लागल्यानंतर पुन्हा एकदा तो स्वर हा नक्की होत गेला आणि सम सापडूच नाही असं वाटत होतं आणि ही मैफिल अशीच चालू राहावी असं वाटत होतं. परंतु काही गोष्टींना थांबावं लागतंच. आमच्या प्रेक्षकांच्या पर्यंत तुम्ही आवर्जून आलात, पोचवू शकलो आम्ही, कितपत मी मला हे शक्य झालं आहे माहीत नाही आहे, पण तुम्ही मात्र तुमचं देण्याचं काम खूप मोठं करता आहात, करत आहात, करत राहालच. या वास्तूत येऊन या सगळ्या चित्रांचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा आणि पुन्हा एक नवी सौंदर्यदृष्टी घेऊन इथून जावं. आणि तुम्ही आम्हाला दिलेल्या वेळेबद्दल सह्याद्री वाहिनीच्या रंगा येई ओ या कार्यक्रमातर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी तुम्हाला नमस्कार करतो. अरे नमस्कार.